इगतपुरी तालुक्यातील घोटी काळूस ते मार्गावर सुरू असलेले काम चुकीच्या दिशेने असून परिसरातील 20 ते 25 गावातील नागरिकांसाठी गैरसोयीचे व अडचणीचे आहे असे सांगत याबाबत पंचायत समिती सदस्य तथा शिवसेनेचे गटनेते विठ्ठल लंगडे यांनी खासदार हेमंत गोडसे यांच्याकडे दाद मागितली होती. या पार्श्वभूमीवर खासदार हेमंत गोडसे यांनी दखल घेत आज या मार्गावर सुरू असलेल्या भुयारी मार्गाची पाहणी केली. याबाबत घोटी काळुस्ते मार्गावरील सुरू असलेले भुयारी मार्गाचे काम हे चुकीचे होत असल्याचे सांगत मोरी एका बाजूला तर रस्ता दुसऱ्या बाजूला असल्याने या परिसरातील नागरिकांचा घोटीशी संबंध तुटणार असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. गेले म्हणजे 2017 पासून मागण्या करतो आहे. कोणीही कुठलाही अधिकारी किंवा कुठलाही शासकीय अधिकारी किंवा राजकीय क्षेत्रातले लोक कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. पहिली गोष्ट म्हणजे हा रोड तयार झाला सगळ्या लोकांचा विरोध होता. तर विरोधासाठी विचार न जुमानता लोकांना दडपशाही करून लोकांनी जमिनी हे घेतल्या, जमिनी ताब्यात घेतल्या आणि काम सुरू केलं. काम सुरू केल्यानंतर ज्या ज्या अडचणी शेतकऱ्यांना येतात, आता पहिली अडचण अशी आहे का ज्या लोकांनी जमिनी दिल्यात त्याचे दोन भाग झालेत. जमिनीचे दोन भाग झाल्यानंतर शेवटच्या पलीकडे जायला रस्ता नाही आहे. दुसरी गोष्ट ज्या वेळेला हा रस्ता ज्यावेळेला चालू होईल त्यावेळेला शेतकऱ्यांना अतिशय अडचणी होणार आहे. आजच अडचणी होत आहे. आजही काही जमिनी पडीत आहे दोन्हीकडच्या. म्हणून अंडरपास भुयारीचे काम थांबवून मोठा पूल उभारण्यात यावा, तसेच देवळे ते नांदगाव सदो दरम्यान समृद्धी महामार्गाच्या बाजूने सर्व्हिस रोड देण्यात यावा. यामुळे परिसरातील शेतकरी व त्यांच्या जनावरांची येण्या जाण्याची व्यवस्था होईल. या महामार्गाच्या कामामुळे यंत्रणा, अवजड वाहने व मोठी यंत्रसामग्री यांच्या वाहतुकी मिळत परिसरातील रस्ते उद्ध्वस्त झाले आहेत अशी तक्रार या नागरिकांची होती. हे रस्ते कंपनीने बनवून द्यावे अशा मागणीचे निवेदन पंचायत समिती सदस्य यांनी समृद्धीचे काम करणाऱ्या यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना गोडसे यांच्या उपस्थितीत दिले. कंपनीने नागरिकांच्या तक्रारींची दखल घ्यावी व परिसरातील नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचना खासदार हेमंत गोडसे यांनी समृद्धीच्या अधिकाऱ्यांना दिल्या. या प्रसंगी खासदार हेमंत अप्पा गोडसे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख निवृत्ती जाधव, माजी आमदार काशीनाथ मेंगाळ आदींसह शेतकरी व नागरिक उपस्थित होते. समृद्धीच्या या कामामध्ये प्लॅनिंग करत असताना किंवा जागेवर काम करत असताना अनेक गोष्टींच्या अडचणी या ठिकाणी जाणवल्या आणि त्यामुळं स्थानिक लोकांना अनेक गोष्टी समस्यांना सामोरं जावं लागते. खास करून या ठिकाणी जो अंचनगाव ते बोटीला जो रस्ता जातो आहे त्यामध्ये तो रस्ता भलतीकडं आणि त्याचा अंडरपास भलतीकडं आणि म्हणून भविष्य काळामध्ये हा जो रस्ता आहे हा जवळजवळ 40 गावांना जोडणारा रस्ता आहे. उद्या विकासकामं होत राहणार आहे, परंतु यांनी जर अशा प्रकारे बांधकामं केली तर कायमस्वरूपी या लोकांच्या जाण्यायेण्याची समस्या त्या ठिकाणी होणार आहे. 9 न्यूज साठी प्रतिनिधी सतीश पुरोहित, इगतपुरी.